नमस्कार, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक, श्री साईबाबा IIT शिर्डी. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण होर्न्स अँड होनिंग संदर्भात माहिती पाहणार आहोत. होर्न्स अँड होनिंग, त्याच्यामध्ये होर्न्स अँड होनिंग संदर्भात माहिती पाहत असताना व्हॉट इज होनिंग, होनिंग म्हणजे काय आपण पाहणार आहोत. तर होनिंग टूलच्या सहाय्याने गोलाकार छिद्राच्या आतील सरफेसचे मटेरियल सम प्रमाणात काढून फिनिशिंग करण्याच्या क्रियेला होनिंग असे म्हणतात. होनिंग अलाउन्स 0.025 ते 0.01 मिलीमीटर इतका असतो. होनिंग जॉबला करावायची की ज्या जॉबला करावायची असते तो जॉब टॉलरन्समध्ये फिनिश केला जातो. म्हणजे ज्या जॉबला होनिंग करायचे तो अलाउन्स टू म्हणजे टॉलरन्स मध्ये फिनिश केला जातो आणि त्यानंतर होनिंग केला जातो. यूज ऑफ होनिंग, होनिंगचा काय उपयोग आहे हे आपण पाहूया. ऑटोमोबाईल क्षेत्रात सिलेंड्रिकल व अरुंद सरफेस सूक्ष्म ॲक्युरेसी पॉलिश करून योग्य प्रकारचा पीक प्राप्त करण्यास होनिंगमुळे पार्टला योग्य प्रकारची गती मिळते. पार्ट हा अंतिम मापापर्यंत तयार करता येतो. हार्ड आणि किंवा हार्ड किंवा सॉफ्ट जॉबला होनिंग करता येते. अवघड व वेडीवाकडे जॉब इंटरनल ग्राइंडिंग मशीनवर क्लॅम करता येत नाही, ते जॉब फिनिश होनिंग पद्धतीने करता येतात. मोठ्या प्रमाणात उत्पादनावर विशिष्ट प्रकारच्या होनचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे वापरासंदर्भात ही माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर व्हॉट इज होन, व्हॉट इज होन्स, होन्स म्हणजे काय. तर होन्स ही एक धातूला पॉलिश करण्याची स्ट्रीक असते की ती आपणास ॲल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकॉन कार्बाइड, डायमंड इत्यादी मटेरियलपासून तयार केलेली असते. या स्टिक एब्रेसिव व बॉन्ड यापासून तयार केलेल्या असतात. तिला बॉन्डिंग स्ट्रिक किंवा होनिंग स्ट्रिक असे म्हणतात. या स्ट्रिकच्या साहाय्याने कास्ट आयर्न, ॲल्युमिनियम ब्रॉन्झ इत्यादीवर पॉलिश केले जाते किंवा होनिंग केले जाते. सिलिकॉन कार्बाइडपासून बनवलेल्या होनचा उपयोग हा कास्ट आयर्न आणि नॉन फेरस मेटल, तर डायमंड ह्या मटेरियलपासून बनवलेल्या होनचा उपयोग हा टंगस्टन, सिरॅमिक इत्यादी धातूवर होनिंग करण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे ही माहिती व्हॉट इज होन संदर्भातली पाहिली. त्यानंतर शेप्स ऑफ होन, हे होनचे शेप. तर शेप्स ऑफ होन कामासच्या स्वरूपाला अनुसरून होनचे निरनिराळे आकार हे मिळतात. त्यामध्ये प्रामुख्याने स्क्वेअर होन्स, ट्रँग्युलर होन्स, आयताकार होन्स, राऊंड किंवा हाफ राऊंड होन्स असे हे वेगवेगळे होनचे शेप सांगता येतील. त्यानंतर या होनचं सिलेक्शन संदर्भातली माहिती पाहूया. होनची निवड किंवा सिलेक्शन, तर त्यामध्ये एक होनिंग करावयाचा धातू कोणत्या प्रकारचा आहे, दोन फिनिशिंगचा प्रकार व दर्जा, तीन किती प्रमाणात धातू फिनिशिंग करावयाचा आहे त्यानुसार, चार कूलंटचा प्रकार कोणता आहे त्यानुसार होनची निवड, लो टेन्साइल स्ट्रेंथसाठी सिलिकॉन कार्बाइड तर हाय टेन्साइल मटेरियलसाठी ॲल्युमिनियम ऑक्साईडच्या होन स्ट्रीकचा वापर करतात. त्याचप्रमाणे हार्ड मटेरियल साठी सॉफ्ट ग्रेड तर सॉफ्ट मटेरियल साठी हार्ड ग्रेड होन स्ट्रीक वापरतात. अधिक धातू कापण्यासाठी कोर्स ग्रेन साइज होन्स वापरतात. तर ड्राय किंवा कोरड्या प्रकारे पद्धतीने होनिंग करण्यासाठी कोर्स ग्रेन साइज, तर वेट म्हणजे कूलंट वापरून होनिंगसाठी फाईन ग्रेन साइज चे होन्स वापरावेत. होनिंग करताना कूलंट म्हणून वापरण्यात येणाऱ्या यांत्रिक क्रियेच्या वेळी
सर्वसाधारण जे खनिज तेल वापरतात त्यात एक भाग तेल व चार भाग रॉकेल घेऊन ते प्रथम सौम्य केले जाते व त्यानंतर होनिंगसाठी ते कुलन म्हणून वापरले जाते। अशा प्रकारे ही माहिती आपण पाहिली कोणच्या सिलेशन संदर्भातली। त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ फोन्स म्हणजे फोनचे वर्गीकरण, तर फोनचे तीन प्रकारात प्रामुख्याने वर्गीकरण केलं जातं, त्यामध्ये एक कोर्स ग्रेन, दोन मीडियम ग्रेन आणि तीन फाईन ग्रेन। अशा प्रकारे या तीन प्रकारामध्ये हे वर्गीकरण केलं जातं। त्यामध्ये पहिला प्रकार कोर्स ग्रेन फोन, तर जलद गतीने मटेरियल काढण्याकरता रफ फिनिशिंगसाठी कोर्स ग्रेन फोन्स वापरतात। तर दुसरा मुद्दा आहे मीडियम ग्रेन, तर सर्वसाधारण फिनिशिंगसाठी या फोनचा वापर करतात। त्याच्यानंतर तिसरा कोणता प्रकार आहे फाईन ग्रेन फिनिशिंगसाठी ह्या प्रकारच्या फोनचा वापर करतात। तर 36 ते 600 ह्या फाईन ग्रेनमध्ये म्हणजे त्याचा वापर होतो। त्यामध्ये प्रामुख्याने ग्रेन साईज सर्वात जास्त वापर होणारी अशी आहे या फाईन ग्रेनमध्ये, ती 12 ते 32 या साईजच्या उंचा फिनिश ग्रेनसाठी वापर केला जातो, फिनिश होनसाठी वापर केला जातो। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे पॉवर स्ट्रोक होनिंग टूल। पॉवर स्ट्रोक होनिंग टूल तर हा 4, 6 किंवा 8 बाजू असलेला व त्याच्या प्रत्येक बाजूस होनिंग ट्री बसवलेली असते। याला गाईड करण्यासाठी ब्रास गाईड हा प्रौढ आकाराचा असतात, त्यामुळे होनिंग स्ट्रीक ही ॲडजस्टिंग स्क्रूच्या सहाय्याने बसवितात। याचा वापर सर्व प्रकारचे जॉब होनिंगसाठी करतात, परंतु लहान आकाराच्या जॉबवर च्या बाबतीत आर्थिकदृष्ट्या ऑर्डर पॉवर स्ट्रोक होनिंग ही फायदेशीर असते। त्याच्यानंतर टाईप्स ऑफ होनिंग आपण पाहणार आहोत। पुढचा मुद्दा टाईप्स ऑफ होनिंग, होनिंगचे प्रकार, त्याच्यामध्ये ड्राय होनिंग आणि दुसरा आहे वेट होनिंग म्हणजे कोरडं आणि कूलंट वापरून। त्याच्यामध्ये ड्राय होनिंग ही क्रिया रफ व अधिक धातू कापण्यास वापरतात, या प्रकारात कूलंटचा वापर करत नाही, याला ड्राय होनिंग असे म्हणतात। या ठिकाणी कोर्स ग्रेन साईजच्या होनिंग स्टीकचा ड्राय होनिंगसाठी वापर करतात। दुसरा जो प्रकार आहे वेट होनिंग, तर या क्रियेमध्ये कूलंटचा वापर करतात, यामुळे यास वेट होनिंग असे संबोधतात। या ठिकाणी वेट होनिंगमध्ये फाईन ग्रेन साईजचे होन्स वापरले जातात। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ होनिंग। पुढचा मुद्दा आहे आपण पाहणार आहोत ॲडव्हान्टेजेस ऑफ वेट होनिंग म्हणजे कूलंट वापरून केलेल्या होनिंगचे फायदे। तर कूलंटमुळे होनिंग स्ट्रिक स्वच्छ राहून घर्षणाने तयार होणारी उष्णता ही त्या ठिकाणी कमी होत असते। दोन, कटिंग झालेले चिप्स वाहून जाण्यास कूलंटमुळे मदत होते। अशा प्रकारे हे फायदे सांगता येतील। त्यानंतर व्हर्टिकल स्पिंडल होनिंग मशीन, तर हे मशीन ड्रिलिंग मशीन प्रमाणेच असून स्पिंडल वर खाली होण्यासाठी खास हँडल दिलेले असतात। काही ठिकाणी स्पिंडल वर खाली होण्यासाठी ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित पद्धतीचा वापर करतात। जॉब हा पिक्चर मध्ये पकडला जातो, जॉब हा स्पिंडलच्या सेंटर लाईन मध्ये पकडला जातो। या स्पिंडल लाईन वरती पॉवर स्ट्रोक होनिंग टूल बसवले जाते, स्पिंडलला इलेक्ट्रिक मोटरद्वारे गती देतात, स्पिंडलला हाय स्पीड असतो, स्पिंडल वर खाली होत असल्याने पॉवर स्ट्रोकच्या सहाय्याने होनिंग करतात। बोर चेक करण्यासाठी डायल बोर गेजचा वापर केला जातो। हे सगळं फिनिशिंग होलच्या बाबतीत होनिंग केलं जातं, होलला फिनिशिंग करण्याकरता आणि तयार होणारं होल हे तपासण्याकरता
बोर्गेनचा वापर केला जातो. हे बोर्गेन वेगवेगळ्या शेपमध्ये उपलब्ध असतात. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत हॉरिझॉन्टल स्पिंडल बर्निंग मशीन. आता आपण पाहिलं अगोदर व्हर्टिकल स्पिंडल बर्निंग मशीन, त्यानंतर हॉरिझॉन्टल स्पिंडल. आता आपण मिलिंग मशीन मध्ये देखील व्हर्टिकल स्पिंडल मिलिंग मशीन आणि हॉरिझॉन्टल स्पिंडल मिलिंग मशीन, त्याचप्रमाणे हॉरिझॉन्टल स्पिंडल बर्निंग मशीन हा मुद्दा आपण पाहतोय. हेवी जॉब की जे जॉब व्हर्टिकल मशीनवर पकडता येत नाही किंवा टो करता येत नाही अशा जॉबसाठी या हॉरिझॉन्टल स्पिंडल बर्निंग मशीनचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे आज आपण या प्रकरणामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत असताना गोन्स आणि गोनिंग संदर्भातली माहिती पाहिली की त्याच्यामध्ये गोन्स म्हणजे काय, बोनिंग टूलच्या सहाय्याने गोलाकार छिद्राच्या आतील सरफेसचे मटेरियल सम प्रमाणात काढून फिनिश करण्याच्या क्रियेला गोनिंग असे म्हणतात आणि या गोनिंगसाठी ग्राइंडिंग प्रमाणे अलॉन ठेवला जातो. तर यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या वन्स वापरले जातात. तर ते वन्स प्रामुख्याने अॅल्युमिनियम ऑक्साईड, सिलिकॉन कार्बाइड, डायमंड इत्यादीच्या पासून स्टिकच्या स्वरूपात हायड्रोशियनी बॉन्डपासून हे तयार केलेले असतात. हे वन्स हे स्क्वेअर, ट्रायंगुलर, आयताकार, राऊंड, हाफ राऊंड अशा प्रकारे करत असून कामाच्या स्वरूपानुसार त्याची निवड करून त्याच्या साहाय्याने काम केलं जातं. वर्गीकरणानुसार कोर्स ग्रेन, मीडियम ग्रेन, फाईन ग्रेन, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ होनिंग, त्याच्यामध्ये ड्राय आणि वेट होनिंग आणि ॲडव्हर्टेज ऑफ वेट होनिंग इत्यादी संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्याच्यानंतर व्हर्टिकल स्पिंडल असलेली होनिंग मशीन आणि हॉरिझॉन्टल स्पिंडल असलेली होनिंग मशीन संदर्भातली माहिती पाहिली. तर अशा प्रकारे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती अभ्यासली. तर होन्स आणि होनिंग संदर्भातला आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.